आपल्या भारतीय संस्कृतीत आईवडिलानंतर महत्त्वाचं स्थान गुरुला असतं. गुरु हा आपल्या आईनंतर मुलांना घडविण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं, त्यांना सक्षम बनवण्याचं काम करतो. जीवनाला दिशा देण्याचं काम करतो गुरु. आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा हा फार मोठा असतो आणि त्याचमुळं शिक्षक दिनाला फार मोठं महत्त्व आहे. आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 5 सप्टेंबर साजरा करण्यापाठीमागं एक रहस्यमय कारण आहे आणि ते म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली फार मोठी एक वेगळी ओळख निर्माण करून ठेवली. शिक्षक हे आयुष्यभर विद्या देण्याचं काम करतात आणि शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकाबद्दल आदराची, कृतज्ञाची भावना व्यक्त करतात. शिक्षकांचं महत्त्व आणि त्यांची भूमिका काय आहे याची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. मुळात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार दारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्टोरी चॅनल. भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर आणि हाच दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ते शिक्षणावरती कट्टर विश्वास ठेवणारे अभ्यासक तत्वज्ञानी होते. ते एक महान शिक्षक आणि तज्ज्ञ होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राजकारणासोबत एक शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलं बघा त्यांनी. आणि एकदा त्यांचे काही विद्यार्थी, त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले. त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती करू लागले. त्यावेळी ती म्हणाले की माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून जर साजरा केला तर मला अभिमान वाटेल. आणि तेव्हापासूनच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो. आपल्या भारतामध्ये सर्वात आधी 1962 शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांना 1954 भारतरत्न हा पुरस्कार बहाल केला गेला. तसेच त्यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा नामांकन मिळालं होतं. अशा महान शिक्षकास अगदी मनापासून अभिवादन मी करतो. माझ्या मित्रांनो, आज आपलं जीवन जे घडतंय आणि जीवन घडलंय त्यात शिक्षकांचा वाटा हा फार मोठा असतो. आपल्या शिक्षकांना कधीही विसरू नका. त्यांचा आदर मान सन्मान करा. सुंदर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा. आणि जर आपल्या मातृभूमीमध्ये आपण गावामध्ये असाल त्या दिवशी तर आपल्या शाळेमध्ये नक्की जा. जय हिंद, जय भारत.